अरे जंगलात वावरते तिला म्हणतात नागिन, जंगलात वावरते तिला म्हणतात नागिन, आणि या महाराष्ट्राची राहते तिला म्हणतात शिवबाची वाघीण, शिवबाची वाघीण. जमलेल्या तमाम शिवभक्तांचे आणि जिजाऊच्या वाघिनींचे मी शिवजयंती कार्यक्रमात रवी नाईकवाडे, शार्दूल देशपांडे हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. कणकर देशा, राकट देशा, महाराष्ट्र देशा, सह्याद्रीच्या कडे कपारींचा महाराष्ट्र, कळसुबाईच्या उच्च शिखराचा महाराष्ट्र, स्वातंत्र्यासाठी प्राण देणाऱ्या फुले टिळक आगरकरांचा महाराष्ट्र, भव्यतेचं दर्शन देणाऱ्या रायगड शिवनेरीचा हा महाराष्ट्र, 12 पैकी 3 ज्योतिर्लिंग असणारा महाराष्ट्र, संतांची महानशीब परंपरा असणारा माझा महाराष्ट्र, संत तुकडोजी महाराजांच्या कवितेचा महाराष्ट्र, कुसुमाग्रजांच्या कवितेचा हा महाराष्ट्र, द्राक्ष केळी संत्रे जगाला पुरवणारा माझा महाराष्ट्र, इंग्रजांना आणि मुघलांनाही पाणी पाजणारा माझा महाराष्ट्र, अरे या बंदीवान महाराष्ट्राला मुक्त करणाऱ्या राजमाता जिजाऊंचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, अरे दिल्लीचे ही तख्त राखणारा माझा महाराष्ट्र, निधड्या छातीनं सारा हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नाग्याने अफजल खानाचा फाडून गेला, अरे स्वर्गात गेल्यावरही देवांनी ज्यांना झुकून मुजरा केला असा आमचा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. अरे मित्र भगव्या झेंड्याची धमक बघ, महाराष्ट्राची आग आहे, अरे मित्र भगव्या झेंड्याची धमक बघ, महाराष्ट्राची आग आहे, घाबरतोस काय येड्या, तू तर शिवरायांचा वाघ आहे, शिवरायांचा वाघ आहे, अरे इसलिए तो कहते मेरे दोस्त हर मराठा पागल है, शिवराज का, शिवाजी राजे का, और इस भगवे का, अरे दगड झालं तर सह्याद्रीचा होईल, माती झालं तर स्वराज्याची होईल, आणि तलवार झालं तर माय भवानीची होईल, आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलो तर फक्त आणि फक्त शिवरायांचा मावळा होईल, शिवरायांचा मावळा होईल. अरे ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती होते, व जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची शक्ती येते. अरे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनेने होते, आणि शिवजयंतीची सुरुवात शिवगर्जनेने, तर होऊन जाऊ द्या. गोविंद गो ब्राह्मण प्रतिपालन हिंद शुभा, ती लूट होती कल्याणच्या सुभेदाराची, लावण्यवती खनखणणाऱ्या तरुणीची, हात जोडून माफी मागितली तिची, पोटी भरली खणर आराळाची, पाठवणी केली सन्मानाची, असं परक्या स्त्रीलाही आई समान मानणारा जाणता राजा होता शुभा, जाणता राजा होता शुभा, एकही लढाई न हरणारा, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा, अरे मोडल पण वाकणार नाही असं म्हणणारा, संभाजी घडवणारा पिता होता शुभा, पिता होता शुभा. अरे निजामशाही असो वा आदिलशाही, निजामशाही असो वा आदिलशाही, या सगळ्यांना पुरून उरणार
करणारा एकटाच बाप होता शिवबा, एकटाच बाप होता शिवबा, एकटाच बाप होता शिवबा। धन्यवाद। तर मंडळी शिवजन्मोत्सव 2020 साठी आलेल्या सर्व शिवजनांचे, मावळ्यांचे, शिवकन्यांचे शिवजन्मोत्सव मंडळ वतीने सहर्ष स्वागत। तर मंडळी ज्यांच्या चरणावरची धूळ, ज्यांच्या चरणावरची धूळ कुंकवाप्रमाणे मस्तकावर लावावी अशा राष्ट्रमाता राजमाता मा साहेब जाऊ, ज्यांच्या ज्यांच्या नामस्मरणाने ज्यांच्या नामस्मरणाची नामस्मरणाने देहाची देहू आणि इंद्रियांची इंद्रायणी होते असे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा राय, ज्यांनी ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घराघरात ज्ञानाचा दिवा देवता ठेवण्याचे कार्य केले असे संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय, आदिलशाही, मुघुलशाही, कुतुबशाही, इमादशाही अशा सर्व शाह्यांना पायदळी तुडवून सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी राजे, शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा, शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा, तो शिवभाचा शंभू राजा सांगत सुटला वारा, बालवयातील कवी हा पहिला सर्वांवरती दरारा, बालवयातील कवी हा पहिला सर्वांवरती दरारा, साहस पाहून काळ ही गेला कित्ते गदा माखारा, साहस पाहून काळ ही गेला कित्ते गदा माखारा, स्वराज जपले लढा देऊनी, स्वराज जपले लढा देऊनी शत्रूला थरकाप, अरे स्वराज जपले लढा देऊनी शत्रूला थरकाप। महाराष्ट्रात तथ्य नेता हा शुभानंतर औरंग्याचा बाप शंभू, औरंग्याचा बाप शंभू, औरंग्याचा बाप। तर मंडळी आपल्या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण मूर्तीपूजनाने करायची, तर आपल्या पाहुण्यांना विनंती करतो कृपया मंचावर येऊन मूर्तीपूजन आणि मशालाचे पूजन करून घ्या। मित्रांनो ह्याच महाराष्ट्राच्या मातीत एक वैदिप्यमान सोहळा, एक दिमागदार सोहळा म्हणजे शिवजयंती। शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सर्व शिवभक्तांचे सहर्ष स्वागत। त्याच्या कार्यक्रमाची सुरुवात ही जल्लोष पूर्णच व्हायला हवी। छत्रपती शिवाजी महाराज की, महाराज की। तर मंडळी आपल्या ह्या राजाच्या कार्यक्रमाची सुरुवात ही जल्लोष पूर्णच व्हायला हवी आणि हे जल्लोषाचं वातावरण निर्मितीचं केंद्रबिंदू म्हणजे ढोल आणि ताशा। ढोल ताशा ही इंग्रजांची फॅशन नाही, ढोल ताशा ही काही इंग्रजांची फॅशन नाही, जी की आज आहे आणि उद्या नाही, ही तर मराठ्यांची संस्कृती आहे जी कायम आमच्या हृदयात राहील। छत्रपती दैवत आमचे, छत्रपती दैवत आमचे, माणूस की हा धर्म, छत्रपती दैवत आमचे, माणूस की हा धर्म, संगीत ही कला आमची, वादन हेच कर्म, छत्रपती दैवत आमचे मराठी बोलभाषा, छत्रपती दैवत आमचे मराठी बोलभाषा, वंदनाचं हे तुझ्या राजा, वंदनच हा
हा तुझा गुंजतो ढोल आणि ताशा, राजा वंदनाचा हा तुझा गुंजतो ढोल आणि ताशा, ढोल आणि ताशा। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते महाराजा
सांगतो, महाराष्ट्र महाराष्ट्र होता माझा अंधारात, औरंगजेब रूपी अजगराच्या वेड्यात, अडकली होती भवानी माता माझी, अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी साखर दंडाच्या वेड्यात, तेव्हा तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, अख्खा शिवनेरी झाला धन्य, तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, अख्खा शिवनेरी झाला धन्य, होते ज्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार व पाठीवर शहाजी राजेंचा हात, होते ज्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार व पाठीवर शहाजी राजेंचा हात, डोक्यावर जिरे टोप हाती माय भवानी तलवार, डोक्यावर जिरे टोप हाती माय भवानी तलवार, होता तो सिंहाचा छावा खेळूनही गनिमी कावा, बाजून रणतो रणकुंभी रणरंगणात, खेचून आणला त्यानं विजय आपल्या अंगणात, विशाल होते विशाल सागरलाही ज्यानं पायमान घातलं बांधूनी सिंधुदुर्ग, नजर ज्याची गरुडा परी, नजर ज्याची गरुडा परी पडली सिद्धीच्या जंजिरावरी, केली त्यांनी नऊ वेळा सॉरी तरीही अपयश पडला बदरी, असेल का दुःख या परी, अरे म्हणून थांबला नाही तो झुकला नाही तो, पेटून उठला मर्द मराठा, भिडला थेट मुघलांना, केले आव्हान त्याने डच ब्रिटिश पोर्तुगालना, अरे होता तो मराठ्यांचा राजा, होता तो महाराष्ट्राचा राजा, उरून उरला सर्वांना, बसुनी दख्खनच्या भूमीत हलवले तख्त ज्यांनी दिल्लीचे, बसुनी दख्खनच्या भूमीत हलवले तख्त ज्यांनी दिल्लीचे, केली दाना दाना औरंगजेबाची, नाव त्यांचं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सांगण्यासाठी ऐकण्यासाठी कित्येक मावळे तयार असतात, कित्येक मावळे तयार असतात, कारण सागराचं पाणी कधी आटत नाही, माऊलीची माया कधी सुटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी सुटणार नाही, अरे असं हे काय, अशा हजारो जन्म जरी झाले तरी आम्ही नाथ शिवरायांचा कधी सोडणार नाही, नाथ शिवरायांचा कधी सोडणार नाही, तर आपल्या समोर आपले भाषण देण्यात आहे अनिकेत काळे, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, तसेच आजच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जमलेले सर्व शिवप्रेमी बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर भाषणाची सुरुवात करण्याच्या अगोदर मी आत्ताच या व्यासपीठावर जे झुंजार वाद्यपथक झालं, शारदा वाद्यपथक, त्याचंही अभिनंदन करतो, अतिशय उत्तमरित्या आणि दमदारित्या त्यांनी इथं आपली कामगिरी सादर केली, खरं तर शिवजयंतीबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल विचार मांडत असताना आणि आजचा वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळाची सांगड घालत असताना खरं तर महाभारत याच भारत वर्षामध्ये घडलं, आणि ज्या वेळेला महाभारत घडलं आणि महाभारताचं युद्ध चालू असताना अर्जुनाने शस्त्रच टाकली, शस्त्र टाकल्याच्या नंतर श्रीकृष्णाने अर्जुनांना सांगितलं की ज्या ज्या वेळेस या रणभूमीचा अब्रूची लखतरी वेशीवरती तोडून टाकण्यासाठी नरदमांचा जन्म झालेला आहे, त्याच वेळेस रणमर्दाचा जन्म या महाराष्ट्राच्या भारताच्या मातीमध्ये झालेला हा इतिहास या महाराष्ट्राच्या भारताच्या मातीचा, तसाच एक रणमर्द तसेच आपले राजे 350 वर्षापूर्वी देखील या महाराष्ट्रामध्ये जन्मले, आणि इतिहास बघत असताना वर्तमान काळाचा आढावा घेत असताना आपण वर्तमान इतिहासाला भेदकल राहिलो की काय अशी भीती मनामध्ये येते, खर तर व्हिएतनाम नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये 450 हजारो पुतळे चौका चौकामध्ये त्या देशाचे आहे, आणि देश बघितला तर तो एखादा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा पुरता देश असेल, परंतु त्या देशामध्ये भारतापेक्षा जास्त पुतळे त्या देशामध्ये, तो देश अमेरिकेला हरवलेला देश आहे, त्यानंतर बोस्टन युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु शिवाजी द अनस्क्रिप्टेड मॅनेजमेंट हा विषय 100 मार्कासाठी शिकवला जातो, आणि आपल्याकडं फक्त 34 मार्कासाठी किंवा 10 मार्कासाठी शिवछत्रपतींचा इतिहास आहे, तोही आता कालबाह्य होतो की काय अशी चर्चा आहे, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा व्यासपीठावरती बोलत असताना खरं तर इतिहास सांगतच बसतोय, कितीतरी लेखकांनी कितीतरी वक्त्यांनी कितीतरी साहित्यिकांनी सांगितलं, सांगितलं ते फक्त तलवार घेऊन केलेली आक्रमणे, परंतु छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक दृष्टिकोन, शैक्षणिक दृष्टिकोन आतापर्यंत कोणीही सांगितला नसेल. खर तर 1685 ते 1685 या ड्युरेशनचं PhD करण्यात आली आणि या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही शेतकऱ्याची आत्महत्या झालेली नाही आणि एकाही महिलेवरती अत्याचार झालेला नाही याची दखल पूर्ण जगाला घ्यावं लागेल असा हा कालखंड होता. खर तर शिवजयंती उत्साहात साजरी करतो ती गेलीच पाहिजे, नाही अशातला भाग नाही. परंतु शिवजयंती हा डोक्यावर घेण्याचा विषय नाही, शिवजयंती हा डोक्यात घेण्याचा विषय, तो आपण निश्चितपणे घेऊ. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, नवचैतन्याचा, नवनिर्मितीचा, शिक्षणाचा, सामाजिक एकात्मेचा वारसा त्याच ताकदीनं त्याच जोमाने आपण एकदा पेलूयात. मला काही कविता करता येत नाही, पण जाताना एक सांगतो, शिव छत्रपती जन्मती इथल्या माती, मिटून टाकू एकदाच्या जातीपाती आणि पुन्हा घडू नवनिर्माणाची स्वराज्य मूर्ती, स्वराज्य मूर्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, कुठे? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपल्या समोर या मावळ्यांनी तडफदार भाषण दिल्याबद्दल त्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवाव्यात. मित्रांनो, भूतकाळाच्या छाताडावर पाय देऊन वर्तमान काळ उलटा टांगून भविष्य घडवायला शिकवणाऱ्या या राजाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अफाट बुद्धी आणि चातुर्याने केली मात लाखो गणिमांची, राजे आई समान वागलात तुम्ही, परश्री माता भगिनींची. हेच विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर येत आहे आपल्यातीच एक शिवकन्या कीर्ती भोसले. तरी मी कीर्तीस विनंती करतो की तिने व्यासपीठावर यावे. आदिशक्ती तुळजा भवानी, उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि या महाराजांनी या मातीतल्या माणसांना कसं जगावं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या महाराष्ट्रातल्या माणसांना शेवटच्या श्वासापर्यंत झुंजावं कसं, लढावं कसं हे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज. त्याचबरोबर परस्त्री मानावी, माते समान जाणं हे संस्कार उभ्या महाराष्ट्रात पेरणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ या सर्वांना सर्वप्रथम मी त्रिवाण मानाचा मुजरा करते. हे करवीरंबे प्रवठो, हे चंड मुंड भंडार
जन्माला आला, सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, अरे होत्याच नव्हतं, होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होत करून काळ्या कुठ्या अंधारातून वाट काढत ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तानाजी असाजी बाजी नेताजी यांसारख्या जिगरबाज मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्याची स्थापना करण्यास सुरुवात केली. अरे 16 वर्ष धोक्याच असं म्हणण्यापेक्षा 16 वर्ष किती मोक्याच हे महाराजांनी त्या काळी दाखवून दिलं. त्यावेळी त्यावेळी जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेची प्रेमाने काळजी घेणारा फक्त आणि फक्त माझा राजा राजा शिवबा होता. हे स्वराज्य अगदी आनंदाने नांदू लागलं. पण अशाच वेळी महाराष्ट्राचं आभळ काळवडलं गेलं. कारण 32 दातांचा माजलेला पोकट क्रूर कपटी राक्षस असा अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला. आणि महाराजांनी सुद्धा मोठ्या शिकापीने होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करून अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला आणि स्वराज्याची फत्तेच झाली. प्रतापगडावर भगवा फडकला आणि स्वराज्याची फत्तेच झाली. अरे हवा तर वेगानेच होती, हवा तर वेगानेच होती, पण हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा मात्र नेक होता. असा जिचा उचा लेख लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. स्वराज्याची फत्ते करून महाराज पन्हाळावर रवाना झाले. घात झाला आणि 65,000 सैन्यानिशी सिद्धीने पन्हाळ्याला वेढा दिला. आणि हिवाळ्यात पडलेला वेढा पावसाळा सुरू झाला तरी कणभर सुद्धा हलायला तयार नाही. अरे मुंगीही कचाट्यातून सुटणे अशक्य असा हा वेढा. पण महाराजांनी सुद्धा मोठी झरी आणि गहरी चाल करून पन्हाळ्याच्या वेढ्यातून अगदी सुखरू निसटले. आणि तिकडे सिद्धी मात्र आपल्या सैन्याला सांगत राहिला, अरे सज्ज राहा, सावध राहा, सैतान हे मराठे कुठेही घुसतात, कुठेही उगवतात, कुठेच काही नसलं तरी पाठीचा कडा मात्र ताट ठेवतात. मराठे सुखरूप निसटले. पावसात भर पावसात काळ्या कुठ्या अंधारातून वाट काढत मराठे सुखरूप निसटले. अरे ते सिद्ध्याला कुठे पाहिजे, मराठ्यांच्या अंगात मुठभर मांस कमी असलं तरी चालेल, पण त्यांच्या अंगात
मुजरा केला. अरे शिजाऊने जन्म दिला शुभा सारख्या वागाला, शुभाने जन्म दिला संभा सारख्या छाव्याला, ज्याने सहन केला डोळा फोडणाऱ्या सळीला, पण जिवंत ठेवलंय या भगव्या वादळाला, जिवंत ठेवलंय या भगव्या वादळाला. असा असा रुद्राचा अवतार असलेल्या संभाला एक दिवस औरंगाने विचारलं होत, एक दिवस औरंगजेबाने विचारलं होत,
सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असे असावे आपल्या मावळ्यांचे वर्तन, हीच तर आमच्या शिवबाची शिकवण. शुराईंचे विचार मांडण्यासाठी येत आहे आपल्या तिलाच एक मावळा भूषण भान. चला तर त्याचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की वक्रतुंड महाकार्य, वक्रतुंड महाकार्य, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम करुमे देव, सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल मांगल्य, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्यं त्र्यंबके गौरी, नारायणी नमस्तुते, नारायणी नमस्तुते. बंगू दे काठिण्य माझे, बंगू दे काठिण्य माझे, आम्रमणीचे जळू दे, येऊ दे वाणित माझ्या, सूर सारे तुमच्या चावडीचे, तुमच्या चावडीचे. तर मित्रांनो, महाराष्ट्र मेले तर हे राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेले तर हे राष्ट्र मेले, अशातच 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 राजमाता जिजाऊंच्या
म्हणून म्हणून कविता तयार केली होती. कवी भूषण सारख्या कलेची कदर शिवरायांनी त्यावेळी केली, ती त्यावेळेची वस्तुस्थिती. खरं तर खरं छत्रपती शिवरायांविषयी बोलत खरं तर छत्रपती शिवरायांविषयी बोलत असताना मनावं असं वाटत, राजे राजे तुम्ही होतात म्हणून दिसतात मंदिरांना कळस आणि दारात तुळस, राजे तुम्ही होतात म्हणून दिसतात मंदिरांना कळस आणि दारात तुळस, राजे तुम्ही होतात म्हणून करून राहिले सुवासिनी जगता आणि या अखंड हिंदवी स्वराज्याची सकाळ आणि या अखंड हिंदवी स्वराज्याची सकाळ. खरं तर ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा मृत्यू रायगडावरती होतो तीच खबर औरंगजेबाचा सर सेनापती मुस्तायफाला कळते आणि तो धावतच औरंगजेबाच्या छावणीत घुसतो आणि म्हणतो, हुजूर हुजूर बडी खुशी की खबर आहे, क्यू क्या हुआ, हुजूर कापर शिवा मर गया. त्या क्षणी आवड जब जमिनीवर बसवून तो नमाजच्या रूपात बसतो, दोन्ही हात वरती करतो आणि अल्लाला म्हणतो, ए अल्ला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, मा बहनों की इज्जत करने वाला, इस धरती का महान योद्धा शिवा भोसला आपके पास आ रहा है. तर विचार करा मित्रांनो, एका शत्रूचे देखील आपल्या राजाबद्दल असे विचार असतील तर आपला शिवाजी राजकारण नेमका कसा असेल. शेवटी जाता जाता शिवभक्ताची व्याख्या सांगतो. खर तर एखाद्या प्रियकरानं आपल्या प्रेयसीला घेऊन बगीचात जावं, तिच्या डोळ्यात डोळे घालावेत आणि विचारावं, सांग तुला तुझ्या डोळ्यामध्ये कोण दिसतंय. त्यावेळेस त्या प्रियकरानं उत्तर असं द्यावं की तुझ्या एका डोळ्यामध्ये दिवसभर कामाड कष्ट करून बेगाळलेले माझ्या बापाचे हात मला दिसतात आणि बेगाळलेले माझ्या बापाचे पाय मला दिसतात आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये माझ्या शेतकरी आईचे दिवसभर कामाड कष्ट करून बेगाळलेले हात मला दिसतात. खर तर तू आज शिवभक्त आहे म्हणून इच्छितो, अरे कापण्या जरी आमच्या नसा, अरे कापण्या जरी आमच्या नसा तरी उदाहरण होईल बघा रक्ताची आणि फाडली जरी छाती आमची तरी हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची. छत्रपती शिवरायांची मनपूर्वक धन्यवाद. शाहिस्ते खान काय खनगरवाने बोलला म्हणे
जालंगीर बादशाला घेऊन या मोठ्या सेनेला पकडतो शिवाजी राजाला. मरहबा सुभान अल्लाह. कौतुक केलं दरबाराने, अरे कौतुक केलं दरबाराने, आणि खान निघाला शिवाजी राजाला पकडायला. त्याचं सैन्य मोठ बगळ, संघ घोड दळ पैदळ, फौजा फाटाला ही बगळ, काय स्वराज्यावर आली वेळ. त्यावेळी शिवाजी राजे पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकले होते. शाहिस्ते खान पुण्यामध्ये तळ ठोकून बसला. आता करावे तर काय करावे, मोठा प्रश्न निर्माण झाला. पण यावेळी स्वराज्यातील रयत आई जगदंबेकडे एकच कारण मागत होती, आई दुर्गा जगदंबाई, आई दुर्गा जगदंबाई, तुझ्या विना माकोल नाही, तुझ्या विना माकोल नाही, कर कृपा आम्हावर काही, कर कृपा आम्हावर काही, संकटात आली शिवशाही, संकटात आली शिवशाही. आणि आई जगदंबे हात ऐकली. राजे पन्हाळ्याच्या वेड्यातून मोठे शिकापीनं बाहेर पडले. पण आता वेळ होती शाहिस्ते खानाची. खानाने रयतेमध्ये हैदोस मांडला होता. गावच्या गाव चाळले, आय बहिणींना त्रासले, पीक गरी भाचे नासले, किती मंदिर ठेचले. आता खानाचा हिशोब करणे जरुरीचे झाले होते. आणि म्हणून राजांनी बहिरजी नायकांना बोलून घेतले. शिवाजी राजांच्या कानावर येत होत्या. पण आता वेळ होती साथीदार निवडण्याची. शिवाजी राजांबरोबर कोण होतं ठाऊक आहे? अरे प्रभू रामला वानर सेना, शिवबाला मावळे, शिवबाला मावळे, हा शिवबाला मावळे, शिवबाला मावळे, दहा जनासी मारून या, एक मर्द मराठा मरे, एक मर्द मराठा मरे, मर्द शाहिस्ते खान राजांना पकडण्यासाठी स्वप्न रंगवत बसला होता. पण आपला राजा पण काही कच्च्या गरुचा चेहरा नव्हता. हातात शोभे भवानी, हातात शोभे भवानी, शाहिस्ते खान जागा झाला. राजाने समोर पाहून तो सैला वायरा पळू लागला. आणि मग तिथं आलं मोठ तुफान, तिथं आलं मोठ तुफान, थर थरली जमीन आसमान, थर थरली जमीन आसमान, शिवाजीला समोर पाहून खान गेला भला घाबरून. खान घाबरून इकडे तिकडे पळू लागला. पण ह्याच वेळी चमकली भवन तलवार, चमकली भवन तलवार, शिवभान घातला शिवबान घातला वार, घन केला पार घाबरून, शिवबान केला घोर वार, घन केला पार घाबरून, तीन तीन बोट कापून घेतली, तीन बोट कापून, शाहिस्ते पळाला भोर, पुणे सोडून जी जी, पुणे सोडून जी जी, पुणे सोडून.
इतिहास महाराष्ट्राचा मराठी मुलखाचा मर्द मराठ्याचा एक दावाचा 1600 साल ठेवा ध्यानात 1600 साल ठेवा ध्यानात शिवा